मदर प्रोफाइल स्वतः भावना मानते हैं कि सारे प्रकार से आहार शक्ति आपने अपने मध्य उठता माननीय श्री चंद्रकांत पाटील साहेब आमदार उत्तर पंजाब मतदार संघ उपस्थित झालेले मी माननीय ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सोबंत झाड देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद सर. त्यानंतर आपले दुसरे सन्मानार्थी शेतकरी माननीय श्री रवींद्र माधव महाजन उद्यान पंडित 2017 फार चांगल्या प्रकारचा आंबा मोसंबी आणि रोपवाटिका करून ते शेतकऱ्यांना फक्त रोप देत नाही तर मार्गदर्शन करतील देखील करतात. मोसंबीच्या बाबतीत जी काही आपल्या जिल्ह्याची प्रगती सर या रवींद्र भाऊंचं फार मोठं योगदान त्यामध्ये आहे. तर मी माननीय मंत्री महोदयांनी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी सर्टिफिकेट घेऊन करायचा आहे. थोड्या काळापासून सर आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढी काही मोसंबी उत्कृष्टरित्या जी केली जाते यामध्ये सर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. यानंतर मंत्री महोदय त्यांचं स्वतः फार मोठं योगदान यांच्या विकासामध्ये स्वतः भाऊचं फार मोठं योगदान आहे असे माननीय श्री अनिल जीवराव सपकाळे मुक्काम शुक्रज कृषी भूषण सेंद्रिय शेती 2018 यासाठी त्यांना सन्मानित केलं गेलं. करंजी केळी आज आपली एक्सपोर्ट होते इराण युरोप मध्ये सुद्धा जाते हा मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मंत्री महोदयांना विनंती आहे. जिल्हाधिकारी मोदे देखील यांच्या शेतीवर जाऊन आणि कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठाचा सहभाग घेऊन आपण यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर सर आपले मागच्या 2 वर्षापासून प्रधानमंत्री सूक्ष्म खाते उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत सर आपले 200 अर्ज जे काही अप्रूव्ह झाले होते त्यापैकी सर 19 अर्ज बँकेने मंजूर केले त्यापैकी प्राथमिक स्वरूपात 3 लाभार्थ्यांना आपण आपल्या शुभ असते आणि बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना ऍथॉरायझेशन आणि डिक्लेरेशन लेटर देत आहोत. त्यांचं कर्ज देखील मंजूर झालेलं आहे. यामध्ये पहिले श्री दिनेश मधुकर बोरसे मुक्कामपूर चिंचगेड तालुका 40 गाव केळी प्रक्रिया उद्योगासाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांनी सर त्यांना सहकार्य केलं आणि मोठा प्रकल्प आज ते उपस्थित करताय. 10 लाखाचा भाऊ आपण त्यांना अनुदान देत आहोत चांगल्या प्रकारचं. आज पहिला शुभ असते सर आपल्या आपण यांना एक ऍथॉरायझेशन लेटर आपण बँकेच्या उपस्थितीत माननीय पालकमंत्री मोदी यांनी द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीमती कामिनी योगेश स्वामी मुक्काम पोस्ट कोल्ड नाणी तालुका यावर दुग्ध प्रक्रिया उद्योग हे माननीय मंत्री मोदी आणि श्री दादाला विनंती करतो की या लाभार्थ्या शेतकरी महिलेला आपण नक्कीच कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यांना देखील दादा आपण 10 लाखाचं अनुदान देणार आहोत. कर्ज मंजूर झालेलं आहे आणि प्रकल्प त्यांचा आता उभा राहतोय. यानंतर श्री चंद्रकांत देवीदास चौधरी मुक्काम पोस्ट तालुका धरणगाव पापड उद्योगासाठी 5 चांगलं काम त्यांचं सुरू झालेलं आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी त्यांना सहकार्य केलं आहे. त्यांना देखील भाऊ आपण 10 लाखाचा अनुदान वगैरे करतो आहोत. त्यापूर्वीची जी असते बँकेने कर्ज मंजूर करावं तर ते सेंट्रल बँकेचे अधिकारी आणि चंद्रकांत भाऊ यांना आपण हस्तांतरित करावं अशी आपल्याला विनंती करतो. नक्कीच बँकेचे अडचणी असतात त्यावर बँकेला आपण माफ करतो. यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा शेतकऱ्यांच्या वारसा धनादेश पाठव निश्चित मला सांगायला आनंद होईल की माननीय पालकमंत्री मोदी सर्व सन्माननीय आमदार मोदी यापूर्वी जो 1 लाखाचा हप्ता आपण परत देत होतो तर सहाच्या प्रयत्नाने आपण 2 लाख रुपयाचा शासन देतो आणि म्हणून भाऊ यावर्षी आपण आता जे 50 शेतकऱ्यांना जो लाभ दिलेला आहे त्यापैकी श्रीमती अनिता ज्ञानेश्वर पाटील मुक्कामपूर चळके तालुका जळगाव यांना 2 लाखाचं आपण चेकचं हस्तांतरित आज आपण या ठिकाणी करतो. त्यांच्या खात्यामध्ये परस्पर क्रियकांद्वारे पैसे जमा होतात परंतु एक प्राथमिक स्वरूपामध्ये आज आपण काहींना आपल्या शुभ असते एक शासकीय मदत आपण या ठिकाणी देत आहोत.
त्यानंतर सर शेतकऱ्यांचा आपण सन्मान केला, त्याचबरोबर आमचे अधिकारी कर्मचारी दिनेश देवीदास पाटील कृषी साहेब चोपडा यांनी सर राज्य स्तरावर कृषी विभागाच्या शेती शाळेच्या शब्द बांधण्यामध्ये फार चांगलं योगदान दिलेलं आहे. यांना आपल्या शुभ असते. आपण त्यांना प्रशस्त्र पत्र माननीय आयुक्त कृषी यांनी दिलेलं आहे ते फक्त आपण आपल्या शुभ असते द्यावं असं मी आपल्याला विनंती करतो सर. त्यानंतर श्री सचिन अशोक पाटील कृषी साहेब त्यांनी देखील फार चांगल्या प्रकारचं शेती शाळेचं वृत्तांत आपल्याला सर्वांना दिलेले. तर यांना देखील माननीय मंत्री महोदय यांनी प्रमाणपत्र द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आपण आता बॅनर पोस्टर आणि घरी पत्रिकेचं विमोचन आपण मान्यवरांचं शुभ असेल.